गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काही जणांकडून पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं सांगून अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. बीड जिल्ह्यात मराठा समाज बांधवांची शांतता रॅली अत्यंत शांततेत पूर्ण होईल असा विश्वास असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे यांनी बीडमध्ये पोलिसांनी रॅली परवानगी नाकारली गेली असल्याचा दावा केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांची बाजू मांडली. ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेल्या बैठकीला महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. दरम्यान बैठक पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळालेत. बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे फडणवीसांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय. पोर्शे कारनंतर वरळी हिट अँड रन केसमध्येही काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर ॲक्शन मोडवर आलेत. वरळी हिट अँड रन प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी धंगेकर वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. दरम्यान या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी राज्य सरकारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारने पावसाळी अधिवेशनादरम्यान महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. अर्थसंकल्प राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. या वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार असल्याचं राज्य सरकारने घोषित केलं. या योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातील महिलांनी फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली आहे. दरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण आवाहन केलंय. लाडकी बहीण योजनेत आता ॲप सोबत ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरता येणार आहे. याशिवाय ऑनलाईन सुविधा सुरू आहे. इतर कुठल्याही योजनेवर नकारात्मक पडसाद या योजनेवर उमटणार नाही असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलंय. भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लुटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारला चांगलेच धारेवर धरलंय. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पक्षातील बड्या व ज्येष्ठ नेत्यांची खदखद बाहेर येत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील भाजपाचं मोठं नाव असलेल्या सूर्यकांत पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर 2 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर आणि भाजप नेते राजू शिंदे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. आता नांदेडमधील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री डॉक्टर माधव किल्लारकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. किल्लारकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बांधला जातोय. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर ते नाराज असल्याचं दिसून आलंय. तील लाडक्या बहिणीकडे दुर्लक्ष करायचे आणि बाहेरच्या बहिणींना निधी द्यायचा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धोरणाचा आगामी निवडणुकीत फायदा होईल का असा सवाल पत्रकारांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांना साताऱ्यातील पत्रकार परिषदेत विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावत कुठल्या का होईना बहिणींना द्या असं शरद पवार म्हटलेत.
अकोले जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथे शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या अंतिम संस्काराच्या तयारीत दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उघडण्यात येणार आहे. शहीद जवान प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव काल त्यांच्या मूळ गावी मोरगाव भाकरे येथे अंतिम संस्कारासाठी आणण्यात आलं होतं. मात्र या परिसरात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडत असतानाही जिल्हा प्रशासनाने या गावात कुठलीही तयारी केली नाही. शिवाय कुठलीही अधिकारी देखील या परिसरात फिरकला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा जिल्ह्यातील दुर्गम अशा कंदाडी खोऱ्यातील झडाणी या गावात गुजरातच्या एका GST अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. त्यांनी मंगळवारी हा मुद्दा विधानसभेत मांडला. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील वन खाते आणि महसूल खात्यांच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलाय. शरद पवार आणि मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे शिष्य आहेत. त्यांनी स्वप्ननगरी वसवली आणि हा शारदेचा आश्रम तयार झाला. शारदा या पवार साहेबांच्या मातोश्री आहे. शरदचं चांदणं त्यामुळेच पडलं आहे असं साताऱ्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले. साताऱ्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शरद पवारही उपस्थित होते. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथे संपतोय. तुम्ही पात्र News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.